या बरोबरच मग याचा आता बदलतं जे हवामान आपलं आहे आणि त्याबरोबरच याचा जो महत्त्वाचा फायदा होतो आहे, जसं मगाशी बोललो तुम्हाला अनेक फायदे, बदलते हवामानामध्ये काय होतं आता हे तात्पुरते फायदे आहेत का? नाहीये, याचा दूरगामी परिणाम होतो आहे। कारण या शेतीमध्ये वाढणारा सेंद्रिय गर्भ, याचा फायदा काय होतो? हवामान बदलतं आहे, तापमान वाढ होती आहे आणि हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढत आहे आणि म्हणून आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग होत आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा वाईट परिणाम सर्व समाजावर होतो आहे, शेतीवरही होतो आहे आणि म्हणून आपणास हा परिणाम कमी करण्याला ही पद्धती उपयोगी पडते आहे। कारण दरवर्षी या पद्धतीमध्ये आपण हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन जमिनीमध्ये आपण तो ग्रहण करू शकतो आणि ही जमीन ग्रहण करते ही सगळ्या प्रकारचं कार्बन डायऑक्साइड। कर्ववायूचं ग्रहण वाढलं की साहजिकच आहे या ठिकाणी जमिनीमधला कर्ब वाढतो आणि हवेतला कर्ब कमी होतो आणि म्हणून हवामान बदलावर ही शेती अत्यंत उपयुक्त आणि परिणामकारक ठरणार आहे। हा एक उत्तम उपाय आहे। आपण सर्वांना हवामान बदलाला तोंड द्यावं लागतं आहे आणि म्हणून त्यावरचा उत्तम उपाय म्हणजे ज्या कोट्यावधी हेक्टरची जमीन आज जगभरामध्ये आहे त्या जमिनीने जर आपला हवेतला कर्ब शोषून घेतला तर पुढच्या काळामध्ये आपणास या दोन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं सापडणार आहेत। एक म्हणजे कर्बवायू कमी होईल आणि तापमान वाढ देखील कमी होऊ शकते। याचं साधं आणखी एक उदाहरण सांगतो, तापमान वाढ कशी कमी होते? ज्या जमिनीमध्ये शून्यवाशात केलेली आहे त्या जमिनीच्या वरच्या थराचं तापमान कमी होतं, कुलिंग इफेक्ट म्हणतो आपण त्याला, किंवा थंड जमीन होण्याचं प्रमाण वाढतं आणि हे आम्हाला आढळून आलेलं आहे आणि म्हणून आपल्या जमिनी थंड राहतात आणि त्याचा फायदा आपल्या पिकांना होऊ शकतो। आता हे जसं होत आहे सामाजिक परिणाम ह्यामध्ये काय होऊ शकतो? तसं मराठवाड्यासारखा प्रदेश आपला आहे ज्यामध्ये मजूर टंचाई हा मोठा विषय आहे आणि मजूर टंचाईवरचा उपाय म्हणून आपण इकडे बघितलं पाहिजे आहे। कारण आपला मजूर लागतो कुठे या पूर्ण पद्धतीमध्ये? फक्त टोकन करण्यासाठी लागणारा जो मजूर आहे, घरातील सर्व शेतकऱ्याच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी जर ठरवलं तर टोकन चांगल्या प्रकारे करता येते। मग 2 एकर, 5 एकर, 10 एकरापर्यंत आपण जाऊ शकतो। मग टोकन करण्याकरता लागणारा मजूर आपण मिळवू शकतो। नंतर फवारणी करायची, तणनाशकाची, त्यासाठी मजूर लागेल, तोही आपण मिळवू शकतो। आणि शेवटी पिकाची काढणी करताना कापणी करायची आहे, त्याच लागणारा मजूर आहे। मी 3 वेळा आपला मजूर लागणार आहे फक्त, इतर सर्व कामं जी आहेत थोडाफार मजूर घेऊन आपण करू शकतो। यामुळे मजुरीची टंचाई जी आज जाणवते आहे, विशेषतः मराठवाड्यामध्ये जाणवते आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणवते आहे, याच्यावर आपला हा चांगला प्रकारचा उपाय म्हणून आपण या शेतीकडे बघणं आवश्यक आहे। त्याबरोबरच यामध्ये हे सगळं करत असताना म्हणजे आपण ज्यावेळेला शून्य मशागत पद्धती अवलंब करतो तर काळजी कोणती घेणं गरजेचं आहे? ह्या 2-3 काळजी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला घ्यायची आहे। जसं की तुम्हाला गादी वापर करायची आहे शेती, या ठिकाणी तुम्हाला तणनाशक वापर करून करावायचा आहे आणि याबरोबरच आपल्याला पिकाची कापणीही कापणी करायची आहे। यामध्ये काय होतं, सुरुवातीला तण वाढल्यामुळं शेती दिसायला चांगली दिसत नाहीये। एक मानसिक बदल लक्षात घ्या, शेतकऱ्याला आता आपण सवय काय लावलेली आहे, आपण सर्व काय पाहतो की चांगले शेत पाहिजे, स्वच्छ शेत पाहिजे आपल्याला, जराही कुरतं तण वाढलं पाहिजे। पण लक्षात घेऊया बंधू भगिनींनो, हे तण किंवा हे जे काही दिसतं आहे जमिनीवरचं हिरवेगारपणा, हे जमिनीला आवश्यक आहे। जेव्हा आपण कोरड्या जमिनीवर मोकळ्या जमिनीवर पाहतो त्यावेळेला जे जमिनीच्या मातीतला त्या कर्ब उडून जातो, जितकं ऊन वाढतं त्या ऊन वाढलं, उष्णता वाढली की कर्ब वायू उडून जातो, आपल्या जमिनीमधला कर्ब उडतो आणि त्यामुळे जमिनी नापीक बनतात आणि हळूहळू ते होऊ लागलेलं आहे। म्हणून आपल्याला या ठिकाणी जमिनीवर आच्छादन हवं आहे आणि आच्छादन जर पिकांचं आणि तणांचं जर असेल कायमचं तर आपलं चांगली गोष्ट आहे। म्हणून आपण ज्यावेळेला आपला पीक वाढवतो आपण त्यावेळेला तणनाशक वापरल्यावर तणाचा वरचा भाग मरून जातो, खालची मुळं जमिनीमध्ये असल्यामुळे आच्छादनाचा परिणाम होतो। तसंच पीक काढल्यावर देखील जे काही तणातील तणकट उरतं, दसकट उरतात, ते तशीच वर राहिल्यामुळं आच्छादनाचा परिणाम होतो आणि म्हणून आच्छादन असणं, मुळांचा तिथे या ठिकाणी जमिनीमधला एक बाजार भरणं, बघा मुळांचा बाजार जमिनीमध्ये भरतो तर तो ह्या गोष्टीमुळे या ठिकाणी आपल्या जमिनी ह्या टिकतात, सुपीक बनतात, थंड राहतात, कर्ब वाढतो त्यातला आणि म्हणून या ठिकाणी आपणास ही मानसिकता जर सुरुवातीची आपली जी आहे स्वच्छ जमिनीची बघण्याची ती जर कमी केली आपण तर निश्चितपणे याचा आपला फायदा झाला दिसून येईल। आणि मग हे जर केलं आपण, जसं की आपण या ठिकाणी विचार केला सगळा, हे सगळं आपल्याकडे आपण चर्चा करतोय आज सुरू झालेलं आहे, जगभरामध्ये काय परिस्थिती आहे सांगाल तुम्हाला या ठिकाणी आश्चर्य वाटतंय मला। आपण विचार करा
आज आपण बोलतो आहे 2022 मध्ये, तर 1970 सालापासून 60 सालापासून सुरुवात झाली जगामध्ये मशागत थांबवायची, तर गेल्या जवळपास विचार आपण 70 वर्षांमध्ये या ठिकाणी अनेक पद्धतीनं लोकांनी प्रयत्न केले, पण कुठे? अमेरिका, दक्षिण अमेरिकेतले अनेक देश, ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे, पॅराग्वे या देशांमध्ये या पद्धतीला सुरुवात झाली, आणि ऑस्ट्रेलिया, या सर्व देशांमध्ये आज नांगरट थांबवण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे. किती थांबवलं नांगरट आहे? या ठिकाणी पॅराग्वे देशानं असं आता सांगतात त्या ठिकाणचे अहवाल, 90% शेतकऱ्यांची शेती ही नांगरटीशिवाय होत आहे. या देशानं 90% शेती नांगरटीखाली नांगरटीकडून मुक्त केली, नांगर मुक्त केलेला आहे आणि या ठिकाणी शेती होत आहे. हीच गोष्ट अर्जेंटिनामध्ये आहे. अर्जेंटिनामध्ये जवळपास या ठिकाणी 80% ते 90% शेती ही नांगरणीशिवाय होत आहे. आणि याबरोबरच ब्राझील या देशानं निश्चित असा निर्धार केलेला आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये 2030 पर्यंत संपूर्ण 100% ब्राझील देशातली शेती ही नांगरणीशिवाय करायची आहे, आणि सर्व निर्धार त्या देशाने केलेला आहे. असे या ठिकाणी प्रचंड प्रमाणे वाढत आहे. आज 11 ते 12 कोटी हेक्टर जमिनीवर नांगर होत नाही, परंतु जमिनीचं उत्पादन प्रचंडपणे वाढतं आहे, आणि सर्व देश हे म्हटल्याप्रमाणे दक्षिण अमेरिकेच्या भागामध्ये आपल्याला दिसून येत आहेत, यावर ऑस्ट्रेलियामध्ये दिसून येत आहे. आपल्याकडे हे प्रमाण अत्यंत कमी आहे, आणि म्हणून जेवढं काय आज जगभरामध्ये नांगरणीविना शेती चालू आहे, विना मशागत शेती चालू आहे, शून्य मशागत चालू आहे, त्यातलं 50% क्षेत्र हे जवळजवळ फक्त त्या दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. या ठिकाणी शास्त्रज्ञांनी चळवळ सुरू केलेली आहे की नांगर हद्दपार करा. त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी नांगराचा शोध, नांगर हाच मुळा शेतकऱ्याच्या आणि जमिनीच्या आरोग्याला घातक बनलेला आहे. आता आपण हा विचार करू शकतो, असं का म्हटलं गेलेलं आहे? हे आपण सर्वजण ज्यावेळी पाहतो आहे आसपास आपल्या होणारी शेती, त्यावेळी आपलं असं कळेल की खरोखरच नांगराची गरज आपल्याला नाहीये. त्याला उपाय आणखी आहे. मग सगळं झाल्यावर हे नांगरणी आपली शेतीची कोण करणार, हा प्रश्न आपल्या पुढे पडला असेल. हे सगळं करण्यासाठी आपला आपला मित्र जो आहे तो आपण नांगरणी करतो, तो म्हणजे गांडूळ. आणि म्हणून या सर्व शेतीमध्ये गांडुळाचं प्रमाण वाढतं आहे. जे ज्या जमिनीमध्ये मशागत थांबवली तिथे मातीची हलवहलव थांबली, मातीला हलवहलव थांबली, त्याला त्रास दिला नाही आपण की त्या ठिकाणी सूक्ष्मजीवांचा गांडुळांचा उत्पादन वाढतं, प्रचंड गांडूळ तयार होतात. जितके जास्त गांडूळ तेवढी जमीन भुसभुशीत, तेवढी जमीन आपोआप नांगरली जाते. निसर्गत हा दिलेला जो नांगर आपला आहे म्हणजे गांडूळ, तो आपण जमिनीमध्ये वाढवला तर आपणास वरून नांगराची काही गरज पडणार नाही. हे या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे, आणि याबद्दल आपण सर्वांनी विचार करूया. आपण आपल्या जमिनीमधली नांगरट थांबवूया, मशागत थांबवूया, तणांचा बिमोड करण्याकरता तणनाशकाचा वापर करूया, आच्छादनाचा वापर करूया, आणि आपण पुढे जाऊया. निश्चितपणे उत्पादनामध्ये वाढ, उत्पन्नामध्ये वाढ, आणि मनाला शांती, कोणताही तणाव नाही, तणावमुक्त शेतकरी, चिंतामुक्त शेतकरी करायचा असेल तर आपणास या पद्धतीने जाऊया, जावं लागेल. हा पुढचा काळ आहे आणि बदलत्या हवामानासाठी अत्यंत उपयुक्त असं हे तंत्रज्ञान आहे. धन्यवाद.